शिवसेना रासप शिवसंग्राम रयत क्रांती संघटना व आर पी आय महायुतीच्या बारामती लोकसभा अधिकृत उमेदवार सौ कांचन राहुल कुल यांनी बुधवार दिनांक 27 मार्च रोजी राहू खामगाव यवत केडगाव पारगाव नांदगाव कानगाव खडकी रावणगाव पाटस वरवण या गावांचा भेट दौरा नियोजित केला होता. त्याप्रसंगी सौ कांचन कुल व श्रीमती रंजनाताई कुल या यवत गावात भेट देण्यासाठी आल्या होत्या. दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार श्री राहुल कुल यांच्या पत्नी सौ कांचन कुल यांच्या स्वागतासाठी 700 ते 800 नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी महालक्ष्मी मंदिर ते काळभैरवनाथ मंदिर पदयात्रा काढण्यात आली व गावकऱ्यांच्या भेटीचे ठिकाण पालखी तळ येथे सौ कांचन कुल यांनी सुरुवातीलाच दौंड तालुक्याच्या सुनबाईचा नमस्कार अशी सुरुवात केल्यानं टाळ्यांचा कडकडाट झाला. पुढे बोलताना सौ कांचन कुल म्हणाल्या की महायुतीचे आमदार राहुल कुल यांच्या कामाची पोचपावती म्हणूनच माझ्यावर जो विश्वास टाकला आहे या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही. मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. दौंड तालुक्याच्या राजकारणात यवतच्या मतदाराची भूमिका महत्त्वाची आहे. जिथे यवतकरांचा कौल असतो तिथे विजय असतो. महायुती असल्यानं सर्वांच्या साथीनं विजय आपलाच होणार. मोदी साहेबांची सभा बारामतीत होणार असल्याचे सौ कांचन कुल यांनी सांगितले. राहुल कुल यांनी जो तालुक्याचा विकास केला त्याची चर्चा दिल्लीमध्ये चालते. नाव न घेता सौ कांचन कुल यांनी विरोधकांनी निधी शिल्लक असताना खर्च केला नाही असे म्हणाल्या. यावेळी ज्येष्ठ बाळासाहेब लाटकर यांनी आपले मत मांडताना यवत येथील विधी विकासांचा आराखडा मांडला. तसेच यावेळी सुरेश शेळके दौंड तालुका भाजप अध्यक्ष गणेश आखाडे नानासाहेब दोर्गे शिवसेनेचे श्रीपती दोर्गे आर पी आयचे अनिल गायकवाड श्याम कुलकर्णी दिलीप झिटे सूरज चोरघे राहुल दोर्गे गणेश शेळके समीर सय्यद रोहन दोर्गे विशाल भोसले तसेच सौ मंगल खेडेकर माया दोर्गे शीतल शेळके काश्मीरा मेहता सीमा दिवेकर यांचा सहभाग होता. यावेळी यवत येथील योगेश कुल यांनी श्रीमती रंजनाताई कुल व सौ कांचन कुल यांच्या हस्ते महायुतीमध्ये सर्वांसमक्ष जाहीर प्रवेश केला. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित पत्रकार मतदार बंधू बहिणींना तुमच्या सुनबाईंचा नमस्कार. महायुतीने आपल्यावरती विश्वास ठेवून आपल्याला लोकसभेची संधी दिली. त्या संधीचं आपल्याला तो सोनं करून दाखवायचं आहे आणि जबाबदारी आपल्याला पार पाडत असताना मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुमच्या योगदानाची गरज आहे. यवतचा दौंडच्या राजकारणात यवतची भूमिका नेहमीच महत्वाची ठरलेली आहे. जिथे यवतकरांचा कौल असतो तिथे विजय निश्चित असतो. सर्वांनी आपली मतं मांडली आहेत. आताच भाऊंनी सांगितलं की फक्त यवत तालुक्यात यवत गावातच दादांनी 35 कोटींची कामे केली आहे आणि माझा लोकसभेची जी तुम्ही लिस्ट पाहिली कारण माझा नंबर देखील 35वाच आहे म्हणून मी मांडते. आणि आताच खामगावला खुंडेश्वराचं दर्शन घेतलं. तसेच आता महालक्ष्मीचा देखील आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. तसेच सर्व महायुती सर्वच महायुती आपल्या खंबीरपणे आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे तुम्ही घाबरण्याची काही कारण नाही. मोदी साहेबांची सभा देखील आपल्या तालुक्यात बारामतीला होणार आहे आणि ज्याप्रमाणे आपल्या दौंडचे आमदार राहुल दादा यांनी ज्याप्रमाणे आपल्या तालुक्याचा कायापालट केलाय आणि निधी तालुक्याला मंजूर केले त्याचा विचार कुठे दिल्लीत झालाय. कारण की आपल्या इथले आपले नाव घेत नाही पण आपले यांचे निधी शिल्लक पाहिजे खर्चा अभावी निधीचा चांगल्या प्रकारे वापर होण्यासाठी तुम्ही आम्हाला काम करण्याची संधी द्यावी ही विनंती मी दौंड मनोज कुमार कांबळेसह मी हेमंत पेंडसे बीजीबी टीव्ही मराठी दौंड.